त्या बैलांना चारा पाणी दिले
कॅटल फूड आपण त्याला म्हणतो, चारा पाणी गुरांचं अन्न. तर चारा पाणी दिल्यानंतर त्याने मस्तपैकी हातपाय धुवून धुतले आणि तो घरात गेला. घरामध्ये गेल्यानंतर मालती म्हणजे त्याची पत्नी, त्याच्या पत्नीने मस्तपैकी भाजी भाकरी बनवून ठेवलेली होती. माझं भाजी भाकरी बनवलेली होती, मग मस्त गरम गरम दोघं जण जेवायला बसले. जेवण करून झाल्यानंतर मलंना हा शेतातल्या दिवसभर केलेल्या कामांमुळे खूपच थकलेला होता. थकणे. यस अल्ताफ सर, थकणे याचा अर्थ काय होतो? खूप थकला. मदनना दिवसभर काम करून खूप थकलेला होता, शेतातल्या कामाने तो खूप थकलेला होता. मी अर्थ विचारते थकणे. बरोबर, मग त्याला आपण एक वर्ड वापरतो ना दुसरा. अजून यस नाही थकणे. यस गोपाल सांग थकणे. आज तू सकाळी आल्यापासून खूप खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे तू थकला. काय म्हणू थकणे? नाही अशक्त होणे. अशक्त होणे कमलाकर सर. क्षीण होणे. क्षीण होणे हाय बरोबर सांगितलं. टायर्ड. टायर्ड म्हणजे थकणे. त्यालाच एक शब्द विचारते तुम्हाला, समान अर्थी शब्द आपण त्याला म्हणतो. शक्तीचा ह्रास. ह्रास शक्तीचा ह्रास होणे म्हणजे खूप दमणे. याचा अर्थ काय होतो? दमणे. तर मलना खूप दमला होता आणि अंथरुणावर पडताच तो झोपी गेला. सकाळी लवकर उठला. शेतकरी माणसांना सवय असते ना तर लवकर उठायची. आपणही उठतो, आपल्यालाच काम असतात, पण त्यांना ती सवय. तर तो शेतकरी असल्यामुळे किंवा त्याची ती सवय असल्यामुळे तो सकाळी लवकर उठला. उठल्यानंतर तो घराबाहेर पडला. घराबाहेर पडताच बरोबर त्याची नजर कुठे गेली? गोठ्यावर. गोठ्यात त्याने बघताच बघताच त्याला आश्चर्य वाटले, त्याला नवल वाटले की गोठ्यात त्याने रात्री किती बैल बांधले होते? दोन बांधले होते. तर गोठ्यात आता फक्त एकच बैल होता, दुसरा बैल गायब. अरे बापरे, मलना घाबरला आणि म्हणाला, अगं अगं मालती, आपला दुसरा बैल, आपला दुसरा बैल बघ गायब झाला. मलना झटकन घराबाहेर आली, तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. दोघेही खूप विचारात पडले. मग त्यांनी दोघांनीही बैलाचा शोध सुरू केला. त्या गाव भर फिरले पण बैल काही सापडे नाही. मग त्यांना बैलच सापडला नाही तर दोघं बिचारे खूप अस्वस्थ झाले, टेन्शनमध्ये आले ते आणि तसेच घरी आले. घरी आल्यानंतर दोघंही डोक्याला हात लावून बसले. डोक्याला हात लावून बसणे आहे आपला अभ्यजा. डोक्याला हात लावून बसणे. यस विजया, डोक्याला हात लावून बसणे म्हणजे काय? काळजीत पडणे. काळजीत पडणे, विचारात पडणे. अगदी बरोबर. यस रुपाली, वाक्यात उपयोग कर बरं. तिचे बोलणे ऐकून, तिचे बोलणे ऐकून मी तर डोक्यालाच हात लाव. डोक्यालाच हात. मग तिचं बोलणं कसं होतं? एक छान सेंटेन्स सांगा बरं. येस गोविंद, डोक्याला हात लावले.
सगळं काही केल्यानंतर अपेक्षित उत्तर न मिळाल्यामुळे तुम्ही डोक्याला हात लावला. अगदी बरोबर, शाबास. तर बसा खाली. तर मुलांना डोक्याला हात लावून बसला तर कशामुळे? तर त्याच्या मनात उत्पन्न होणाऱ्या अनेक अशा विचारांमुळे की आता एकच बैल एका बैलावर शेती कशी करायची, नांगरणी कशी करायची, आता कसं होणार, या विचारांनी मुलांना डोक्याला हात लावून बसला. दोन तीन दिवस फुलटले. मग मुलांना मालतीला म्हणाला, अगं मालती चल आपण तालुक्याला जाऊ, तिथे गुरांचा मोठा बाजार भरतो, तिथे आपण एक बैल खरेदी करतो. मग मालती म्हणते, खरं आहे तुमचं, चला आपल्याला दुसरा बैल तर आणावंच लागेल, कारण एका बैलाने शेती कशी करणार. मग ते दुसऱ्या दिवशी तालुक्याला निघाले. तालुक्याला खूप मोठा बाजार भरलेला होता. तिथे त्या बाजारात जनावरांची खरेदी विक्री सुरू होती. मग ते दोघेही आपल्या बैलांच्या जोडीला जोड असा बैल शोधत पूर्ण बाजारात फिरत होते. आणि फिरत असताना अचानक मालतीचं लक्ष गेलं त्यांच्या हरवलेल्या बैलावर. बघा मुलांनो, हरवलेला बैल तिने कसा ओळखला? बघा, आपल्या घरी आपण एखादा पाळीव प्राणी पाळतो, कुत्रा असो मांजर असो, तर त्याच्याशी आपलं एक कनेक्शन निर्माण होते, स्नेहबंध निर्माण होतो. त्याच्यामुळे आपली मांजर किंवा आपला कुत्रा 10 कुत्रांमध्ये मिक्स असेल, 10 मांजरींमध्ये मिक्स असेल, त्यातून आपण आपली मांजर ओळखून काढतो. हे असतं आपलं प्राण्यांविषयीचा जिव्हाळा. तर मालतीने तिचा हरवलेला बैल एवढ्या गुरांच्या बाजारात शोधून काढला. दोघेही झटकन त्या बैलाजवळ पोहोचले. अरे हा तर आपलाच बैल, असे म्हणत मालतीने अंजारले गोंजारले त्या बैलाला. शब्दार्थ येतो अंजारणे गोंजारणे. लाड करणे, प्रेमाने हात फिरवणे. अगदी बरोबर, शब्दाच्या अगदी निकट आहात. कुरवाणे, प्रेमाने थोपटणे. अगदी बरोबर, तू प्रयत्न केला, मला खूप आनंद वाटला. तर मालतीने त्या बैलाला अंजारलं गुंजारलं, प्रेमाने थोपटलं, आणि त्या बैलाला ती अंजारत गुंजारत असताना ती म्हणाली की अरे हा तर आपलाच बैल आहे. तर तो बैल चोरणारा जो व्यक्ती होता तो मनातून घाबरला. कुठून घाबरला? मनातून बरं का, बाहेरून नाही. बाहेरून घाबरतो तर आपण असं 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 करतो, आणि मनातून घाबरलं तर असंच असतो, पण होत असतं मनामध्ये, बरोबर ना, होत असतं. तर तो खूप घाबरला, पण मी घाबरलेलो नाही असं दाखवत तो उलट मालतीशीच मांडू लागला. हा तर माझाच पहिले, मीच याला नानाचा मोठा केलेला आहे, तुम्ही कसं काय म्हणताय हा माझा पहिले म्हणून, असं म्हणत तो मालतीशी भांडू लागला. मग मालतीने थोडा वेळ विचार केला. तर तोपर्यंत त्या बैलाभोवती आता बाजार म्हटला म्हणजे गर्दी असते ना बाजारात. आता त्या दोघांचा संवाद ऐकून बाजारात त्या बैलाभोवती गर्दी जमायला सुरुवात झाली. मग मालतीच्या लक्षात आले की हा व्यक्ती त्याची या लबाडीची शक्ती वापरत आहे. कोणती शक्ती? लबाडी. आता सांगायचे आपल्याला लबाडी. येस, खोटे बोलणे. अगदी बरोबर, शाबास, बस खाली. खोटे बोलणे. तर
तिची काय कोणती शक्ती वापरते, लबाडीची शक्ती वापरत आहे, बरोबर. तर मग मालदेवीने विचार केला की आता आपण काय